तर काँग्रेस पदाधिकारी जयश्री शेळकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बुलढाण्यात मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे. तर बुलढाण्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्यात आहेत. त्यांचं काही नियोजित कार्यक्रम आहेत आणि यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केलेल्या करणाऱ्या जयश्री शेळके या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे. सोबतच संजय गायकवाड यांच्यासोबतच अनिल बोंडे यांच्या विरोधात सुद्धा आता काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. तर याच संदर्भातलं निवेदन हे जयश्री शेळके मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी गेल्या होत्या, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, जयश्री शेळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, साधारण बुलढाण्यातल्या कोणत्या भागामध्ये हा सगळा प्रकार घडला ज्यावेळी त्या निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या आणि मग नेमकं काय पाहायला मिळालं त्यावेळी? तरी दृश्य आपण पाहतोय, जयश्री शेळके या निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळीची दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू असल्याची ही दृश्य आणि त्यावेळी जयश्री शेळके या निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या, मात्र पोलिसांनी त्यांना पुढे न जाऊ देता ताब्यात घेतलेला आहे.